मधुमेह हो म्हणजे रक्तातली साखर वाढणे uh, हा ही माहिती बहुतेक जणांना असते आणि ही खूप कॉमन अवेलेबल असलेली माहिती आहे आता साखर या संज्ञेखाली खाली बऱ्याच गोष्टी येतात म्हणजे ग्लुकोज येतं सुक्रोज येतं किंवा फ्रुक्टोज येतं बऱ्याच प्रकारच्या साखर ज्या आहेत त्या ह्या साखर या संज्ञेच्या खाली आपल्याला वापरता येतात पण नक्की हा जो बिघाड आहे किंवा डिफेक्ट आहे तो साखरेत नसून पिष्टमय पदार्थांमध्ये आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये कार्बोहायड्रेट असं म्हणतो सो नक्की मधुमेह म्हणजे काय तर पिष्टमय पदार्थांचं शरीरात होणारं जे मेटाबॉलिझम आहे किंवा मराठीत ज्याला आपण चयापचय म्हणतो किंवा अगदी साध्या भाषेत सांगितलं तर खाल अन्नात गेलेल्या पिष्टमय पदार्थांचा वापर शरीर ऊर्जा म्हणून ज्या प्रक्रियेद्वारे करतो त्या प्रक्रियेमध्ये जेव्हा बिघाड होतो ना तेव्हा त्याचा परिणाम म्हणून रक्तातल्या साखरेची पातळी वाढते आणि त्याला आपण मधुमेह असं म्हणतो तर हा बिघाड का होतो बहुतेक वेळा शरीरात पिष्टमय पदार्थांचं सेवन आणि शरीराची पिष्टमय पदार्थांना एनर्जी किंवा ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याची क्षमता यांचा जेव्हा मेळ बसत नाही किंवा ज्याला आपण मॅच होत नाही असं म्हणतो मिसमॅच मिसमॅच बिटवीन द कपॅसिटी ऑफ बॉडी टू मेटाबोलाइज कार्बोहायड्रेट शरीराची कार्यक्षमता आणि पिष्टमय पदार्थांचं केलेलं सेवन ह्याच्यात जर मेळ बसला नाही तर त्याचं रूपांतर रक्तात साखर वाढण्याने होतं आणि मग त्याच्या पुढे त्याची गुंतागुंत सुरू होते की वाढलेली साखर वेगवेगळ्या अवयवांना त्रास देऊ शकते सो मधुमेह हो म्हणजे जरी रक्तातली साखर वाढलेली असली तरी त्याच्या पाठीमागचा हा मुद्दा नक्की मधुमेह हो म्हणजे काय जाणून घेणं आवश्यक आहे कारण जेव्हा आपण मधुमेहाचा इलाज करतो तेव्हा ह्या मुद्द्यांचा आपल्याला फार महत्वाचा उपयोग होतो आणि म्हणून नक्की मधुमेह म्हणजे काय हे जाणून घेणं आवश्यक आहे आणि जे आपण आत्ताच पाहिलं की पिष्टमय पदार्थांचं सेवन कार्बोहायड्रेट इंटेक आणि शरीराची पिष्टमय पदार्थ हॅन्डल करण्याची कपॅसिटी यांच्यामध्ये जेव्हा बिघाड होतो किंवा मेळ जुळत नाही तेव्हा त्याला आपण मधुमेह असं म्हणतो जी शरीराची कार्यक्षमता आपली कमी आहे त्या कार्यक्षमते पाठीमागे काय कारण आहेत त्यावरून मधुमेहाच्या पाठीमागे होणारी कारण आणि नंतर जाऊन मधुमेहाचे वेगवेगळे जे प्रकार पडतात ते अवलंबून असतात सो बहुतेक वेळा कार्यक्षमता कमी करण्याची कारणं खूप बेसिक पासून सुरू होतात म्हणजे बऱ्याचदा जीन्स मध्ये बिघाड असू शकतो किंवा त्याच्या आपण लहानपणी किंवा तरुण वयामध्ये सुद्धा ज्या पदार्थाचा ज्या अन्न पदार्थांचा आणि व्यायामाच्या प्रकारांचा वापर करतो किंवा याची आपली जी जीवनशैली असते मानसिक तणाव जे सुद्धा ज्यामध्ये सुद्धा इन्क्लुडेड आहेत या सगळ्यांचा परिणाम होऊन आपल्या शरीराची कार्यक्षमता ठरली जाते आता कार्बोहायड्रेट किंवा पिष्टमय पदार्थांचं मेटाबॉलिझम uh, किंवा शरीरात तयार होणारी ऊर्जा या पदार्थांपासून ह्याच्या पाठीमागे जी प्रक्रिया असते ती सगळ्यात महत्वाच्या एका एक संप्रेरकाने किंवा हॉर्मोनने मिडिएट केली जाते किंवा हॉर्मोन ह्या पाठीमागे खूप महत्वाचा हा एक घटक असतो आणि हे हॉर्मोनही आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्याचं नाव आहे इन्सुलिन सो हे स्वादुपिंडातून किंवा मधून तयार होणारं इन्सुलिन नावाचं जे हॉर्मोन आहे किंवा संप्रेरक ज्याला आपण मराठीत म्हणतो ह्यामुळे शरीराची पिष्टमय पदार्थांचा वापर करण्याची प्रक्रिया ठरवली जाते आणि ही प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेत जिथे बिघाड होतो तिथे मधुमेहाच्या पाठीमागच्या कारणांचा विचार केला जातो सो ह्या पाठीमागे एक तर इन्सुलिन तयार होण्यामध्येच बिघाड असणं हा हे एक कारण असू शकतं स्वतः हे अजिबात इन्सुलिन तयार न होणारे सुद्धा काही पेशंट असतात किंवा काही पेशंट्समध्ये जेवढ्या प्रमाणात इन्सुलिन तयार व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते तयार होत नाही आणि काही पेशंट्समध्ये हे तयार झालेलं इन्सुलिन व्यवस्थित कार्य शकल्यामुळे सुद्धा रक्ताची थी, रक्तातील साखळीची पातळी वाढू शकते आणि जसं मी म्हंटल की इन्सुलिन तयार होण्याच्या आणि इन्सुलिनच्या कार्य करण्याच्या प्रक्रियेत बिघाड होण्याच्या पाठीमागे बरीच कारणं असतात आई वडिलांना डायबिटीस असेल तर त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये अशा प्रकारचा बिघाड खूप जास्त प्रमाणात आढळून येतो आपल्या कार्यक्षमतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपण पिष्टमय पदार्थांचं सेवन केलं किंवा व्यायाम व्यवस्थित झाला नाही खूप मानसिक तणाव असेल तर ह्या सगळ्या कारणांमुळे सुद्धा शरीराच्या पिष्टमय पदार्थांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होऊन मधुमेह होऊ शकतो किंवा डायबिटीस होऊ शकतो पण ढोबळमानाने ही दोन महत्वाची कारणं आपल्याला लक्षात ठेवायची की शरीरात इन्सुलिन तयारच न होणे किंवा कमी तयार होणे किंवा तयार झालेलं इन्सुलिन व्यवस्थितरित्या काम न करणे यामुळे मेनली मधुमेह होतो यात अजूनही काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला माहिती होत आहेत जसं की बऱ्याच पेशंट्स मध्ये किडनीतून ग्लुकोज बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये बिघाड असू शकतो बऱ्याच जणांमध्ये वजन वाढलेल्या कारणामुळे डायबिटीस होण्याची शक्यता असते बऱ्याच पेशंट्स मधल्या मधल्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीम ज्याला आपण म्हणतो की जी आतड्यांची आपली रचना असते त्यात काही बिघाड असल्यामुळे सुद्धा मधुमेह होऊ शकतात पण मुख्य कारण इन्सुलिन आणि त्यामध्ये बिघाड असणं हे आहे कॉमन माहिती असलेले प्रकार आहेत मधुमेहाचे टाईप वन टाईप टू सो हे प्रकार मेनली शरीरात इन्सुलिन तयार होत नाहीये की तयार झालेलं इन्सुलिनचं काम बरोबर होत नाहीये यावरती अवलंबून हे प्रकार पाडलेले आहेत सो so टाईप टू डायबिटीस हा सगळ्यात जास्त कॉमनली आढळणारा प्रकार आहे असं म्हटलं जातं की जवळजवळ पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव मधुमेहाचे रुग्ण हे टाईप टू या प्रकारामध्ये मोडतात सो so त्याच्याबद्दल आधी जाणून घेऊयात ह्या प्रकारा प्रकाराबद्दल ह्या प्रकारामध्ये जरी मूळ कारण इन्सुलिनचं कार्य व्यवस्थित न होणं असलं तरी बऱ्याचशा या या प्रकाराच्या रुग्णांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार न होण्याची प्रक्रिया सुद्धा आढळून येते सो टाईप टू म्हणाल तर कमी इन्सुलिन असणं गरजेपेक्षा कमी इन्सुलिन असणं आणि तयार झालेल्या इन्सुलिनचं कार्य व्यवस्थित न होणं या दोघांच्या कॉम्बिनेशननी टाईप टू डायबिटीस होतो किंवा टाईप दोनचा मधुमेह झाला म्हटलं जाईल टाईप वन डायबिटीस जास्त सिरियस असतो पण खूप कॉमनली दिसत नाही दोन ते तीन टक्के मधुमेहांचे रुग्ण साधारणतः टाईप वन या प्रकारामध्ये मोडतात आणि ह्यामध्ये बेसिकली खूप लहान वयामध्ये इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्णपणे बंद होते आणि अशा पेशंटना इन्सुलिन थेरीज दुसऱ्या कुठल्याही ट्रीटमेंटचा उपयोग होत नाही आणि हा टाईप वन हा प्रकार जो आहे तो पूर्णपणे पूर्वी याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हटलं जायचं की इन्सुलिन हीच ट्रीटमेंट सध्या ह्याच्यासाठी अवलंब आपल्याकडे आहे आणि दुसऱ्या कुठल्याही औषधांनी हा ह्या प्रकारचा डायबिटीस बरा होत नाही अजून काही रेअर प्रकार आहेत ज्याच्यामध्ये जस्टेशनल डायबिटीस मलायटस म्हटलं जातं म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये दिसून येणारा मधुमेह ह्यातल्या हो। बऱ्याच जणांना आधीपासून मधुमेहाची थोडीशी टेंडन्सी म्हणा किंवा अधिक रिस्क असते आणि त्यामध्ये मग प्रेग्नन्सीमुळे शरीरात जे बदल घडतात त्यामुळे त्यांच्या रक्तातल्या साखरेची पातळी वाढते किंवा काही जणांना सुरुवातीच्या काळामध्ये प्रेग्नन्सीमध्ये शुगर नॉर्मल असते पण शेवटच्या मध्ये किंवा शेवटच्या दोन महिन्यांमध्ये या साखरेची पातळी वाढते ज्याला आपण प्रेग्नन्सी इन्ड्युस्ड डायबिटीस म्हणतो म्हणजे काय की प्रेग्नन्सीमुळे शरीरात होणारे जे बदल आहेत त्याला जर आई व्यवस्थितपणे रिस्पॉन्स देऊ शकली नाही तर रक्तातली साखर वाढून जेस्टेशनल डायबिटीस मलायटस नावाचा डायबिटीस होतो ह्यावरून हे टाईप वन टाईप टू जेस्टेशनल डायबिटीस आणि अदर रेअर फॉर्म ऑफ डायबिटीस असे आपण मधुमेहाचे प्रकार करतो डायबिटीस झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी रक्तातली साखर तपासली जाते उपाशी पोटी रक्तातली साखर जर एकशे सव्वीस मिलीग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा जास्त असेल किंवा जेवणानंतर दोन तासाची साखर जर दोनशे मिलीग्रॅम पेक्षा जास्त असेल तर डायबिटीस झाला आहे असं आपण म्हणतो फास्टिंग आणि पीपी म्हणजे उपाशी पोटी आणि जेवणानंतरची साखर या व्यतिरिक्त एचबीएन सी नावाची आणि एक टेस्ट केली जाते ज्याने डायबिटीस आहे की नाही समजतं दुसरा सेट जसं मी म्हटलं की कशामुळे डायबिटीस झाला आहे मेनली किंवा डायबिटीसचा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी रक्तामध्ये इन्सुलिनची तपासणी केली जाऊ शकते किंवा सी पेप्टाइड हा पुन्हा इन्सुलिन तयार होत आहे की नाही हे दाखवणाराच एक घटक आहे सो शरीरात इन्सुलिन आणि सी पेप्टाइड केलं जाऊ शकतं काही रेअर केसेस मध्ये आपल्याला पॅनथेरियाची किंवा स्वादुपिंडाची सोनोग्राफी करावी लागू शकते पण डायबिटीस झाला आहे की नाही फक्त एवढंच बघण्यासाठी रक्तातली साखरेची पातळी बघणं पुरेसं आहे समजा सा रक्तातली साखरेची पातळी वाढलेली असेल तर मग बाकी सगळ्या तपासण्या करण्याची गरज पडू शकते सगळ्यात कॉमन किंवा सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येणार मधुमेहाचं लक्षण आहे की काहीच लक्षण दिसत नाही खूप काळपर्यंत स्पेसिफिकली जो टाईप टू डायबिटीस आपण जो म्हणतोय की सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येणारा डायबिटीस जो आहे टाईप टू डायबिटीस याची खूप वर्षांपर्यंत काहीच लक्षणं दिसत नाहीत असंही घडू शकतं सो याला आपण एसिम्टोमॅटिक डिझीज म्हणतो की त्याचं काहीच लक्षण दिसत नाही आणि हा खूप छान भाग नाही आहे या आजाराचा कारण त्यामुळे आजार बराच पुढे जाईपर्यंत आपल्याला तो आजार झाला आहे याची सुद्धा जाणीव होत नाही पण काही काही पेशंट्समध्ये ऑस्मोटिक सिमटम्स आम्ही ज्याला म्हणतो की रक्तात इन्सुलिन खूप शुगर खूप लेवल जास्त झाली असल्यामुळे खूप तहान लागणे किंवा खूप भूक लागणे खूप जास्त वेळा लघवीला होणे वजन कमी होणे ही लक्षणं दिसू शकतात इन्सुलिनचं काम बरोबर होत नसल्यामुळे शरीरात जिथे ऊर्जा पोहोचायला पाहिजे तिथे न पोहोचल्यामुळे प्रचंड थकवा येणं हे घडू शकतं किंवा डायबिटीस झालेल्या पेशंट्सना वारंवार इन्फेक्शन होऊ शकतं न भरणारी जखम होऊ शकते किंवा बहुतेक पेशंटमध्ये किंवा बऱ्याच पेशंट्समध्ये दुसऱ्याच कुठल्या तरी कारणासाठी ग्लुकोज तपासलं जातं आणि ते जास्त आहे म्हणून डायबिटीस झालं आहे असं निदान केलं जातं अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी जसं की डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन करायचं आहे तेव्हा साखर तपासली गेली किंवा सहज हो दुसऱ्या कुणाची तरी तपासत होते म्हणून माझीही तपासली गेली अशीच बहुधा उदाहरणं जास्त आढळतात की ज्यामध्ये काहीच लक्षण नाहीये पण साखरेचं प्रमाण खूप जास्त आलेलं आहे त्यामुळे लक्षणं येण्याची वाट नाही बघायची आपल्याला जाणून आहे की नाही जाणून घेण्यासाठी घरामध्ये कुणाला समजा मधुमेह असेल आणि आपल्याला जे मी आता म्हटलं त्यातली काही लक्षणं दिसत असतील किंवा नसतीलही दिसत तर घरात कोणाला डायबिटीस असेल तर आपलं वजन खूप जास्त असेल तर आपली हालचाल अगदी कमी असेल तर रेग्युलरली मधुमेहाची तपासणी करणं आवश्यक आहे लक्षणांची वाट न पाहता जसं आपण पाहिलं रक्तातली साखर जास्त असली तरी कित्येक वर्ष आपल्याला काहीच त्रास होत नाही मग मधुमेहाचा इलाज तरी का करायचा हा प्रश्न जो निर्माण होतो त्याच्यासाठी मधुमेहाच्या गुंतागुंती जाणून घेणं खूप आवश्यक का आहे कारण जर खूप वर्ष शरीरातली साखर जास्त राहिली आणि आपण त्याचा इलाज केला नाही किंवा योग्य ते बदल केले नाहीत जीवनशैलीमध्ये तर त्याचा परिणाम डायबिटिक कॉम्प्लिकेशन किंवा मधुमेहाच्या गुंतागुंतींमध्ये होऊ शकतो आणि बऱ्याच वेळा कॉम्प्लिकेशन हे इररिव्हर्सिबल असतात म्हणजे काय ते पूर्णपणे बरे केले जाऊ शकत नाही त्यांचा थोडाफार इलाज करून आपण रुग्णाचा त्रास कमी करू शकतो परंतु त्यांना पूर्णपणे बरं करणं शक्य नसतं आणि हे मधुमेहाचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा गुंतागुंती आहेत ते शरीरातल्या तीन चार महत्वाच्या अवयवांना अफेक्ट करतात त्याच्यामध्ये डोळे आहेत हृदय आहे किडनी आहे आणि पाय आहेत मग पायामध्ये पाया तिथे रक्तवाहिन्या आहेत आणि नर्व आहेत म्हणजे संवेदना पुरवणारे जे आपल्या शरीराचे भाग असतात ह्यांना मेनली डायबिटीस मुळे बिघाड होतो आणि त्यांचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात किडनीचं फंक्शन बंद होऊन डायलिसिस करावं लागू शकतं हार्टमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉलच्या गाठी तयार होऊन तिथे आपल्याला हार्ट अटॅक म्हणा किंवा हृदयाला व्यवस्थित रक्त न पुरवलं जाणं या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात या व्यतिरिक्त ब्लड ग्लुगोज जर सारखीच जास्त राहिली तर शरीरामध्ये इन्फेक्शनचे प्रमाण वाढतात आणि झालेल्या जखमा पूर्णपणे व्यवस्थित बऱ्या होत नाहीत स्पेसिफिकली पायांना झालेल्या जखमा ज्या आहेत त्या डायबिटीसमुळे बऱ्या न होण्याचे प्रमाण खूपच जास्त आढळतं आणि अशा प्रकारच्या जखमा बऱ्या होण्यासाठी खूप दिवस लागतात किंवा कधी कधी त्या पूर्ण बऱ्याही होत नाहीत आणि मग पायाचा एखादा हिस्सा काढून टाकण्यापर्यंत सुद्धा डायबिटीसची ही कॉम्प्लिकेशन्स पुढे जाऊ शकतात बऱ्याच लोकांना डायबिटीसमुळे ब्लड ग्लुकोज लो होऊ शकते अशा पद्धतीची पण रिस्क असते पण अर्थात ही रिस्क डायबिटीसमुळे असण्यापेक्षा डायबिटीसच्या औषधांमुळे जास्त असते त्यामुळे याही प्रकारची कॉम्प्लिकेशन डायबिटीस आणि त्याच्या इलाजाच्या आड येऊ शकतात म्हणूनच डायबिटीसचा इलाज करणं खूप आवश्यक आहे आपण तो जीवनशैलीनी करतो किंवा औषधांनी करतो हे प्रत्येक पेशंटच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतो परंतु साखरेची लेवल नॉर्मल आणणं हे अत्यंत आवश्यक आहे साखरेची लेवल तशीच ठेवून कॉम्प्लिकेशन होण्याची वाट बघण्यानी आपण अशा परिस्थितीत पोहोचतो जिथून परत येणं फार अवघड होतं त्याच्यामुळे डायबिटीसची कॉम्प्लिकेशन माहिती असणं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष न करणं फार महत्वाचं आहे <स्थारीग> मधुमेहाच्या उपचाराचा केंद्रबिंदू जरी रक्तातली साखरेची पातळी योग्य प्रमाणात ठेवणं असलं तरीही त्याच्या पाठीमागे शरीराची पिष्टमय पदार्थ वापरण्याची कार्यक्षमता वाढवणं हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्याचा त्याचा परिणाम म्हणून आपण कायमच रक्तातली साखर बघत राहणार आहोत परंतु इलाजाचा किंवा उपचाराचा मेन केंद्रबिंदू आपल्याला शरीरातली पिष्टमय पदार्थ वापरण्याची कार्यक्षमता वाढवणं किंवा ज्याला आपण म्हणतो कपॅसिटी ऑफ द बॉडी टू इम्प्रूव्ह द कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम हा त्याच्या पाठीमागचा पहिला पहिली पायरी आहे मधुमेहाच्या इलाजाची त्यामुळे याच्यासाठी आपण कधी कधी औषधं वापरू शकतो किंवा बहुतेक प्रमाणामध्ये आपल्याला जीवनशैलीमध्ये बदल करून म्हणजे आहार व्यायाम यामध्ये बदल करूनही शरीराची कार्यक्षमता वाढवता येते यामध्ये शरीराची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच आपलं पिष्टमय पदार्थांचं सेवन जे आहे ते आपल्या कार्यक्षमतेला मॅच होईल किंवा या दोघांचा मेळ बसेल अशा पद्धतीने आपल्याला आहारामध्ये सुद्धा बदल करायचे आहेत आणि ह्याचाच वापर होऊन शरीराची कार्यक्षमता वाढून आता आपण जे रिसेंटली ऐकतोय हो की डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो किंवा औषधां व्यतिरिक्तही मॅनेज होऊ शकतो या प्रकारचे कन्सेप्ट आता आपल्याला माहिती झाले आहेत सो so, जीवनशैलीतील बदलाचे पुन्हा तीन महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे एक म्हणजे आहार दुसरं म्हणजे व्यायाम आणि तिसरं म्हणजे मानसिक तणाव किंवा एक ज्याला आपण शिस्त असलेलं जीवनशैली ज्याला आपण म्हणतो की डिसिप्लिन लाईफस्टाईल त्यामध्ये आम्हाला हे लक्षात आलं की साधारणत मधुमेहींमध्ये जर हजार ते बाराशे किलो कॅलरी याचं प्रमाण थोडं आणिही खाली जाऊ शकतं तीस चाळीस पर्सेंट पर्यंत पंचवीस टक्के तरी निदान प्रथिनांमधून किंवा प्रोटीन्समधून आलं पाहिजे आणि पंचवीस टक्के आपण फॅटमधून घेऊ शकतो त्याच्यातही सॅचुरेटेड फॅट अवॉइड करून मनो अनसॅच्युरेटेड फॅट आपण जास्त प्रमाणात घेतल्याने फायदा होतो अगदी कॉमनली आढळणारे कार्बोहायड्रेट कुठले आहेत तर सगळ्या प्रकारची धान्य किंवा ग्रेन्स ज्याला आपण म्हणतो गहू ज्वारी बाजरी नाचणी ही सगळी पिष्टमय पदार्थ या आ, वर्गात मोडतात प्रथिनांमध्ये दूध दुधाचे पदार्थ अंडी किंवा मांसाहार किंवा मां सोयाबीन किंवा अगदी कॉमनली शाकाहारी ज्यांचं आहार आहे त्यांच्यासाठी कडधान्य आणि डाळी तिसरा एक खूप खूप जास्त प्रमाणात विचार जा, विचारला जाणारा प्रश्न असतो ते म्हणजे कधी खायचं आणि किती वेळा खायचं या प्रश्नाला खरं काही खूप एक, एक असं उत्तर नाहीये जे सगळ्यांना लागू पडेल ज्याच्या त्याच्या मेटाबॉलिक प्रोफाईल प्रमाणे किंवा ज्याच्या त्याच्या शरीराच्या ठेवणीप्रमाणे जडणघडणीप्रमाणे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा डाएट सूट होतो उपवास करणं किंवा ज्याला आता सायंटिफिक टर्म मध्ये आम्ही इंटरमिटंट फास्टिंग म्हणतो हे बऱ्याच पेशंटमध्ये उपयोगाला येतं त्यांचा ओरल इंटेकही कमी होतो आणि त्यांच्या साखरेमध्येही चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसून येतात परंतु प्रत्येकालाच इंटरमिटंट फास्टिंगचा फायदा होईल असं नाही परंतु ते थोडंसं सुपरविजनच्या अंडर करायला पाहिजे त्याच्यासाठी गरज असलेल्या औषधांमध्ये बदल करायला पाहिजे आणि हे जे, जे आपण आहारामध्ये बदल करतो आहोत त्यांचा काय परिणाम होतो आहे हे बघत राहणं आवश्यक आहे ते आपण करतोय म्हणजे सगळं छानच होईल असं गृहित धरून तपासण्यांकडे दुर्लक्ष होता कामाने नाहीतर बरेच पेशंट मी असे पण पाहिलेत ज्यांनी सुरुवातीला थोडासा त्याचा उपयोग होतोय ह्या असं असं बघून तपासण्या बंद करून टाकल्या औषधं बंद करून टाकली आणि ह्या प्रकारचा डाएट कधी फॉलो होतोय कधी फॉलो होत नाहीये आणि मग सडनली इरिव्हर्सिबल असे कॉम्प्लिकेशन घेऊन जर पेशंट परत आला तर मग त्याची ट्रीटमेंट करणं अजूनच अवघड होऊ शकतं त्यामुळे जे आपण आहारात बदल करतो आहोत ते पेशंटच्या सवयीनुसार त्यांच्या कल्चरनुसार त्यांच्या आवडीनुसार आपल्याला आहारामध्ये बदल करून आपल्याला हा मेळ साधता येईल शरीराच्या कार्यक्षमतेमध्ये आणि घेतल्या जाणाऱ्या अन्नामध्ये आणि हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे मधुमेहाच्या इलाजाचा ज्याच्यामध्ये तिसरा मुद्दा व्यायामाचा कारण जे काही आपण खातो हो, आहोत त्याचा कुठेतरी शरीरात जर वापर झाला तर त्याची रक्ताची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होणार आहे ऍट द सेम टाईम व्यायामाचा आपल्या शरीराच्या कार्यक्षमतेला वाढवण्यात सुद्धा खूप चांगला उपयोग होऊ शकतो म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा इन्सुलिन तयार न होण्याची किंवा ऍक्शन न करण्याची जी प्रक्रिया आहे ते सुद्धा व्यायाम केल्यानंतर इम्प्रूव्ह होऊ शकते बदलू शकते वाढू शकते शरीराची कार्यक्षमता वाढू शकते आणि चयापचयामध्ये किंवा मेटाबॉलिझम मध्ये आपल्याला हवे तसे बदल व्यायामामुळे होऊ शकतात कशा पद्धतीचा व्यायाम केला पाहिजे यालाही आजच काही लिमिट नाहीये किंवा ठराविक ठोकताळे आहेत पण ऑन अन एव्हरेज अजिबातच व्यायाम होत नसेल तर सुरुवात म्हणून आपण आठवड्यातले पाच दिवस वॉकिंग करू शकतो एक तीस ते चाळीस मिनिटं रोज आपल्या सवयीनुसार आपल्या पेसनुसार आपल्या क्षमतेनुसार हा वॉकिंगचा व्यायाम चालू करू शकतो निदान आठवड्यातनं दोनदा एक तास तरी स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा मसल्स वापरल्या जातील अशा पद्धतीचे व्यायाम करणं अपेक्षित आहे मग त्यामध्ये योगासनं आहेत सूर्यनमस्कार आहेत घरच्या घरी ज्या फंक्शनल एक्सरसाइजेस आपण करतो ज्यात जोर बैठका म्हणा किंवा आपल्या घरी पीटी एक्सरसाइजेस आपल्याला ज्या शिकवलेल्या असतात त्याही करता येतील जिम मध्ये जाऊन मशीन किंवा वेट लिफ्टिंगचे व्यायामही करता येतील हे करता येईल आणि जशी जशी आपली क्षमता वाढेल किंवा जशी जशी आपल्याला आवड वाटेल त्या पद्धतीने व्यायामामध्ये पुन्हा पुन्हा बदल केले जाऊ शकतात आणि जीवनशैलीमध्ये तिसरा महत्वाचा भाग आहे या सगळ्याचा आपण स्ट्रेस घेता कामा नये ज्याला आपण डायबिटीस डिस्ट्रेस असं म्हणतो कधी कधी काय होतं की डायबिटीस बद्दल योग्य माहिती नसल्यामुळे किंवा त्याच्या इलाजाबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे त्याचाही एक स्ट्रेस निर्माण निर्माण होतो आणि त्याला आम्ही डायबिटीस डिस्ट्रेस असं म्हणतो की डायबिटीस झाला आहे म्हणून स्ट्रेस घेतला जातो तर तो तर नक्कीच नाही घ्यायचा आहे आणि इतरही आपल्या दिवस दै, दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपल्या जीवनशैलीच्या गोष्टी आहेत त्या जितक्या कमी स्ट्रेस घेऊन आपल्याला करता येतील तितकं त्याचा साखर नॉर्मल राहण्याकडे आपल्याला उपयोग होणार आहे त्यामुळे हे जीवनशैलीचे जे तीन केंद्रबिंदू आहेत आहार व्यायाम आणि मानसिक तणाव इन्सुलिन चालू केलं म्हणजे आपल्याला खूप सिरियस असा काहीतरी आजार झालेला आहे असा एक अशी एक भीती मनात निर्माण होते खरं तर तसं होण्याचं कारण नाही आहे कारण पूर्वीपेक्षा आता इन्सुलिनची ट्रीटमेंट फार सोपी झालेली आहे आणि इन्सुलिन झाला इन्सुलिन ट्रीटमेंट चालू केली आहे म्हणजे आपला डायबिटीस अगदी एंड स्टेजला पोहोचलाय वगैरे असं नसून इन्सुलिनची ट्रीटमेंट किंवा इन्सुलिन सप्लिमेंटेशन ज्याला आपण म्हणतो हे अशा रुग्णांमध्ये लागतं ज्यांच्यामध्ये मधुमेहाचं मूळ कारण इन्सुलिन शरीरात तयार न होणं हे आहे म्हणजे टाइप वन डायबिटीस म्हणा किंवा अडल्ट कॉन्सेट ऑटोन्युन डायबिटीस म्हणा किंवा ज्यांच्या शरीरातली इन्सुलिन तयार करण्याची क्षमता कालापरत्वे कमी झालेली आहे अशा पेशंट्समध्ये मध्ये आपल्याला इन्सुलिन देण्याची गरज पडू शकते आणि ऍक्च्युली इन्सुलिन तयार किंवा इन्सुलिनचा शोध लागल्यापासून अशा बऱ्याचशा पेशंटला इन्सुलिनने जीवनदान दिलेलं आहे ज्यांच्यामध्ये इन्सुलिन शिवाय ह्या पेशंटनं जग या पेशंट्सचं जगणं सुद्धा अवघड होऊन जाईल त्यामुळे असं नाही आहे की मधुमेह खूप टोकाला पोचलाय म्हणून इन्सुलिन चालू केले गेले ज्या पेशंट्समध्ये मधुमेह होण्याचं कारण इन्सुलिनची कमतरता हे आहे त्या पेशंट्समध्ये आपल्याला इन्सुलिन देण्याची गरज पडू शकते आणि ते खूप अवघड आहे असं नाहीये आणि त्यामुळे नक्कीच कॉम्प्लिकेशन वाचत असतील तर ही खूपच चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ठरू शकते योग्य प्रमाणात आणि योग्य पेशंटला दिली तर आमच्याकडे म्हटलं जातं हो की नो डायबिटीस टू से नो टू डायबिटीस म्हणजे डायबिटीस बद्दल आपण जितकी माहिती घेऊ मधुमेहाबद्दल आपण जितकी माहिती घेऊ तितका मधुमेहाचा इलाज करणं आपल्यासाठी सोपं जातं त्यामुळे आपल्या स्वतःच्या बद्दल किंवा आपल्या स्वतःच्या बद्दल कार्यक्षमतेबद्दल आपल्या स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन आपली स्वतःची कॅपॅसिटी जाणून घेणं खूप आवश्यक आहे त्यानुसार आपला आहार ठरवणं आवश्यक आहे व्यायाम करणं आवश्यक आहे गरज असेल तिथे औषधं घेणं आवश्यक आहे आणि रेग्युलरली तपासण्या करत राहणं आवश्यक आहे आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला डॉक्टरांची मदत होणार आहे आम्ही इथे आहोत तुमची मदत करायला आपल्याला न्यूट्रिशनिस्टची मदत होणार आहे म्हणजे ज्या आहार तज्ञ आहेत त्यांची मदत होणार आहे एक्सरसाइज किंवा व्यायामासाठी आपल्याला मदत करणारे बरेचसे एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत किंवा तज्ज्ञ अवेलेबल आहेत आणि मानसिक तणावापासून वाचण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करणारे आपले मित्रमैत्रिणी आहेत पालक नातेवाईक आहेत किंवा तशीच गरज पडली तर तज्ज्ञ सुद्धा या विषयातले अवेलेबल आहेत परंतु या सगळ्यांचा वापर करा आणि तुमच्या रक्तातली साखर योग्य प्रमाणात ठेवा म्हणजे एक छान आणि निरोगी असं लांब आयुष्य आपल्याला लाभू शकेल